आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया कुणबी जातीसाठी असलेले ओबीसी प्रवर्गातील आरक्षण कोणालाही देणार नाही असं लिखित आश्वासन इतिवृत्तांत बबनराव तायवाडे यांना देण्यात आलंय एकोणतीस सप्टेंबर रोजी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी महासंघासोबत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्यांची बैठक झाली होती आणि या यासंदर्भातच ओबीसी नेते बबनराव तायवाड यांना तायवाडे यांच्याशी चर्चा करतायत आपले असोसिएट एडिटर प्रवीण उधोळकर आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात एकंदरीत राज्यामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षणावरून वाद पेटलेला आहे आणि ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजासाठी आ, जे मराठा समाजात आरक्षण जरांगे पाटील मागत आहे आणि सरसकट आरक्षण द्या असं जरांगे पाटलांनी मागणी केली आहे आणि अल्टिमेटम सुद्धा सरकारला दिलेला आहे ठिकठिकाणी सभा सुद्धा होत आहेत अशातच ओबीसी महासंघानं जी बैठक आयोजित केली होती एकोणतीस तारखेला आणि सरकारनं बोलवलं होतं एक आंदोलन झालं होतं तीन आठवड्याचं नंतर ही सह्याद्री अतिथीगृहामध्ये बै, ही बैठक होती बबनराव आयवाडे आपल्या सोबत त्यांना विचारूया सर समाधानी आहात का तुम्ही सरकारनं शेवटी तुमच्या बैठकीत काय झालं हे जाहीर नाही नक्कीच आम्ही समाधानी आहोत की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी करून चंद्रपूरला आमचा पोरगा टोंगे आमरण उपोषणाला बसला नंतर पुन्हा दोन पोर पुन्हा आमरण उपोषणाला बसले आम्ही नागपूरला बावीस दिवस साखळी उपोषण केलं आणि आमची प्रमुख मागणी तीच होती संपूर्ण आंदोलनामध्ये जरांगे पाटलांनी ज्या दिवशीपासून मागणी केली होती की सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन आम्हाला ओबीसीकरण करावं आणि आरक्षण द्यावं ओबीसीमधनं त्या दिवशीपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं आणि सरकारला अल्टिमेट दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये त्यांचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये आणि त्याचप्रकारे सध्या ओबीसीला जे एकोणीस टक्के आरक्षण मिळतं त्यामध्ये सुद्धा मराठ्यांना आरक्षण देता कामा नये आमच्या बावीस दिवसाच्या आंदोलनानंतर एकोणतीस तारखेला मुंबईला सरकारसोबत मी सरकारसोबत स शब्द वापरतो कारण सरकार म्हटल्याबरोबर तिथे मुख्यमंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते तीन कॅबिनेट मिनिस्टर होते प्रधान सचिवापासून मुख्य सचिवापासून सर्व प्रशासकीय लोक होते आणि त्यांच्यासोबत आमची तीन तास चर्चा चालली आणि त्या चर्चेमध्ये शेवटी आम्हाला सरकारनी जे आश्वासित केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी संवर्गात मराठ्यांना आरक्षण देणार नाही तसेच सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही पण एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय जर तुम्हाला असं आश्वासन दिलं आहे आणि लिखित आहे हे सगळं तुम्ही कालपर्यंत मागत होता जरंगे पाटलांनी तीनदा आतापर्यंत आंदोलन केलं आहे पहिल्यांदा ते उपोषणाला बसले होते उपोषणाला जेव्हा ते बसले होते नंतर ते उपोषण मागे घेण्यात आलं त्यांना आश्वासन दिलं सरकारनं दुसऱ्यांदा त्यांनी सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की यानंतरचं आंदोलन हे याच्यापेक्षाही तीव्र होणार आहे म्हणजे सभा सुरू आहे मग जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या नेमक्या तुमच्या उलट्या आहेत मग सरकार त्यांना जे आश्वासन देत आहे त्या संदर्भात काही स्पष्टता आली आहे का नाही स्पष्टता आम्हाला आमची स्पष्टता मिळाली आम्हाला काल सभेचं इतिवृत्त मिळालं म्हणजे सरकारने आम्हाला लेखी स्वरूपात दिलं आम्ही जे वारंवार म्हणत होतो की सरकारने आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं ते लेखी स्वरूपामध्ये काल मिळालं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही आता जरांगे पाटलाची आणि सरकारशी काय चर्चा झाली ते त्यांच्यात लघुपित आहे काय त्यांना कुठनं द्यायचं काय द्यायचं हे पण मागणी करणं प्रत्येकाचा अधिकार आहे आपल्या संविधानिक अधिकारासाठी भांडणं प्रत्येकाचा असं